इंजिनिअरिंग करताय ना, मग आयटी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना, अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं। पालकांनो, आयटी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस, यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत। मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच। नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर। संपर्क 95 45 53 58 57। नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीची यंदा निवडणूक होतीय। परवा 5 तारखेला मतदान होणार आहे, तर आज प्रचाराचा समारोप झाला। यानिमित्तानं गावात जनसेवा पॅनलच्या माध्यमातून जोरदार प्रचार केला गेला, तर आज वडगाव गुप्ता परिसरातून भव्य अशी प्रचार फेरी काढली गेली। गेली 20 वर्षामध्ये माजी सरपंच भानुदास सातपुते यांच्या वतीनं गावात अनेक विकासात्मक कामं झाली आहेत, मात्र मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये रखडलेली कामं पुन्हा भरून काढण्यासाठी उमेदवार ऋतुजा राजेंद्र डोंगरे या जनसेवा पॅनलमधून सरपंच पदासाठी अधिकृत उमेदवार आहेत। रखडलेली विकास कामं पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलंय। गावामध्ये आणि वाड्या वस्त्यांवर स्ट्रीट लाईट बसवणं, रस्ते तयार करणं, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवणं यांसह अनेक प्रलंबित कामं मार्गी लावायची आहेत, असं यावेळी सरपंच पदाचे उमेदवार ऋतुजा डोंगरे यांनी म्हटलंय। आणि यासाठी जनसेवा पॅनलच्या माध्यमातून ही सर्व कामे करणार असल्याचं माजी सरपंच भानुदास सातपुते यांनी सांगितलंय। ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत 23 ते 2028 या दरम्यानची ही सार्वत्रिक ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे। या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही आमच्या माध्यमातून, आमच्या कार्यकर्त्याच्या, जनसेवे मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा जनसेवा पॅनल उभा केलेला आहे। जनसेवा पॅनलच्या माध्यमातून आम्ही आमचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि अतिशय चांगले सुसंस्कृत तरुण तडफदार गावाची सर्वांगीण विकास करण्यासाठी हे कार्यकर्ते सतत तत्पर असणारे असे उमेदवार आम्ही उभे केलेले असून भविष्यामध्ये दत्त मंदिर परिसर असेल, गाव असेल, उघडमाळा असेल, लवणवाडी असेल, या परिसरामध्ये रस्ते असतील, लाईट असेल, स्ट्रीट लाईट असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, नदे उकरण्याचे प्रश्न असतील, पाणी साठवण्याचे नदीला प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न सोडवण्याकरता आम्ही या पॅनलच्या माध्यमातून उमेदवार उभे केलेले आहेत। आणि जर गावाने एकमुठीने निवडून दिले तर निश्चितच हा गावाचा हे जनसेवा पॅनल कायापालट केल्याशिवाय राहणार नाही। मागील काळामध्ये देखील बहुतेक 20 वर्षा काळामध्ये अनेक प्रश्न या गावचे दत्त मंदिर परिसराचे एक सोडलेले आहेत आणि दत्त मंदिर परिसराचे प्रश्न सोडल्यामुळं आज फाउंडेशन इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उभं राहिलेलं आहे की इतकी वस्ती या ठिकाणी बसलेली आहे की आज या परिसरामध्ये जमिनीचे भाव, जागेचे भाव आधी गगनाला पोहोचलेले आहेत। म्हणजेच सर्व विकास झाल्यामुळं या परिसरामध्ये ज्या लोकसंख्येची आवक होऊन या औद्योगिक विकासामध्ये ते कामधंदा करून आपला प्रपंच थाटात चालवत आहेत। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये।